नमस्कार, मी संगीता सोनार संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज मी मोदकाची आमटीची रेसिपी बनवणार आहे. याला उंबराची आमटीसुद्धा म्हणतात. छान अशी झणझणीत आमटी आणि सुरेख असं सारण भरून केलेले मोदक यामुळे टेस्ट खूप छान लागते. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर संगीताच किचन स्टोरीला अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते जरूर करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. रेसिपीला सुरुवात करूया. स्टफिंगसाठी एक मोठा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे. अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे. कोथिंबीर एक चमचा, खसखस, चवीप्रमाणे मीठ, हिंग, हळद एक चमचा, घरगुती गरम मसाला एक चमचा, लाल मिरची पावडर. आता आपल्याला खोबरं आणि खसखस ही भाजून घ्यायची आहे. सर्वात आधी आपण स्टफिंगसाठी लागणारं जे खसखस आणि खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे. थोडासा कलर आता चेंज झाला आहे. खसखस काढून घेते मी, एका वाटीत आता काढून घेते. खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता झालंय भाजून, काढून घेते. आता खसखस ज्या बाऊलमध्ये काढली त्यातच आता हे खोबरंसुद्धा मी काढून घेत आहे. खोबरं आणि खसखस व्यवस्थित भाजून झाली आहे. स्टफिंगसाठी आपण जेव्हा मिश्रण तयार करणार आहोत, फोडणी घालणार आहोत, तेव्हा आपण ॲड करायची आहे. आता हे बाजूला ठेवते. आता ह्याच कढईमध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी त्यावरच हे आले लसूणसुद्धा घालून घेते. थोडंसं तेल घालते आता, अगदी चमचाभर. आता लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा. कांदा आता व्यवस्थित परतून झाला आहे. ह्या कांद्यावर आता खोबरं घालून घेते. खोबरी छान लालसर होईपर्यंत परतून घेते. मिक्सरच्या जारमध्ये आता हे कांदा, खोबरं, आलं लसूण काढून घेते मी. मिक्सरमधून आता मी हे वाटण तयार करून घेते. मसाला छान वाटून झालेला आहे बघा. थोडं थोडं पाणी घालत मी वाटून घेतलं आहे. मसाल्याची क्वांटिटी कमी असल्यामुळे थोडं पाणी घालणं गरजेचं आहे. जेव्हा जास्ती प्रमाणात आपण बनवतो तेव्हा मी तर पाणी बिलकुल वापरत नाही. थोडासा जास्ती वेळ लागतो मिक्सरमध्ये फिरवायला, पण फाईन पेस्ट होते. मोदकांसाठी सारण तयार करायचं आहे. कढईमध्ये आता तेल घालून घेते. आता तेलावर हा कांदा घालून घेते. कांदा आपल्याला छान लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा आता छान लालसर झाला आहे. एक छोटा चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट घालते. ती सुद्धा व्यवस्थित ह्या कांद्यावर परतली गेली पाहिजे. हळद घालते, काळा मसाला, लाल मिरची पावडर, हिंग, चवीप्रमाणे मीठ एकत्र करून घेते. आता यावर हे सुकं खोबरं आणि खसखस जी भाजून घेतलेली आहे ती घालून घेते. आपलं हे सारण तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करते. आता यावर कोथिंबीर घालून घेते थोडी.
छान असं ड्राय झालंय बघा सारण. तेल फार नाही वापरायचं आपल्याला, म्हणजे व्यवस्थित हे मोदकाच्या पारीमध्ये आपल्याला हे सारण भरता येईल. मस्त झालं एकदम सारण. सारण आता थंड करून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपण आमटीला फोडणी देऊया. कढईत अगोदर तेल घालून घेते मी. तेल गरम झालं आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेते. आता मसाला तर छान या तेलामध्ये मिक्स करून घेते. हिंग, कढीपत्त्याची पानं, मसाल्याला आता बघा व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. बघा मसाला छान आता परतून झालेला आहे. आता ह्यावर हळद घालून घेते. लाल मिरची पावडर, काळा मसाला, व्यवस्थित मिक्स केल्यावर गरम पाणी घालते. मिक्सरच्या जारमधलं हे मसाल्याचं पाणी घालते. आता हे गरम पाणी, आपल्याला मोदक तयार करायचे आहे. आता ह्या आमटीला छान उकळी आली की एकीकडे मोदकांची तयारी करायची आहे. मीठ घालून घेते. मिठाचं प्रमाण आपल्याला जरा बेताचंच घालायचं आहे. सारणामध्ये सुद्धा आहे, तसंच आपण आता मोदकांसाठी पीठ मळवणार आहोत त्याच्यात सुद्धा राहणार आहे मीठ, त्यामुळे जरा बेताचंच घातलं आहे. आता एक दोन छान दणकून उकळी आल्यावर गॅसची फ्लेम लो करणार आहे. आणि आता हे झाकण मी अर्धच ठेवणार आहे आणि जरा उकळू देणार आहे. तोपर्यंत आपण मोदकांसाठी पीठ तयार करायचं आहे. मोदकांसाठी पीठ मळवून घ्यायचं आहे. अर्धी वाटी मी चना डाळीचं पीठ घेतलं आहे, हे एका प्लेटमध्ये काढते. थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, एक टेबलस्पून आहे. चवीप्रमाणे मीठ, थोडी लाल मिरची पावडर, हिंग थोडासा चकदी, धने जिरे पूड, हळद. पिठामध्ये आता हे सर्व साहित्य मी जरा एकत्र करून घेते. थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला छान गोळा तयार करायचा आहे. पीठ छान आता मळवून झालेलं आहे. थोडंसं तेल लावून घेते. आमटीला छान उकळी आलेली आहे. मी गॅसची फ्लेम जरा वेळ बंद करते आपले मोदक तयार होईपर्यंत. या पिठाचे आता आपण छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पुऱ्या लटायला पटकन मदत होईल. अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळे केलेले आहेत. आता पुरी लटायची. अशा पद्धतीने मी ही पुरी लाटून घेतली आहे. आता सारण भरून घ्यायचं आहे. सारणाचा कलर तर बघा किती सुरेख आलेला आहे. मोदकाप्रमाणे सारण सुद्धा भरून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता छान अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या मोदकासारख्या.
ते छान मुदकाप्रमाणे शेप सुद्धा द्यायचा आहे आपल्याला याला। हे बघा मस्त मोदक तयार झालेला आहे। पाकळ्या सुद्धा व्यवस्थित आलेला आहे बघा। छान अशी पुरी तयार झालेली आहे। आता सारण भरून घेते। आता सगळ्या पाकळ्या अशा एकत्र करायच्या आपल्याला, थोडंसं गोल फिरवून असं छान एकत्र करून। मस्त तयार झाले बघा। अशा पद्धतीने हे सर्व मोदक आता तयार झालेले आहेत। गॅसची फ्लेम आता परत ऑन करत आहे। झाकण काढते आता। हे बघा आता हे मोदक एक एक करून मी सोडून घेते याच्यात। गॅसची फ्लेम आता लो करते। मस्त फुलून येतील आता हे मोदक। झाकण ठेवून घेते आणि मोदक छान शिजेपर्यंत आपण आता वाट बघायची आहे। 10 मिनिटे झालेली आहे। बघूया आपण आता मोदक शिजले का। वाह जबरदस्त असे फुलून आले बघा, मस्त दिसत आहेत। खूप सुरेख झालेले आहेत मोदकांची आमटी आपली बघा, मस्त तयार झालेली आहे। आमटीला अजून दाटसरपणा सुद्धा व्यवस्थित आलेला आहे। हे बघा छान झाले ना मोदक। थोडी कोथिंबीर घालून घेते। आमटीचा कलरही खूप सुरेख आला आहे। खूप छान शिजले सुद्धा आहेत। जवळजवळ 10 ते 12 मिनिट हे मोदक शिजण्यासाठी लागलेले आहे। बरेचदा भाजी काय तयार करावी हा प्रश्न असतो आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्येच आपल्याला ही आमटी तयार करता येते, त्यामुळे झटकेपट तुम्ही ही अशी आमटी तयार करू शकता। ही मोदकांची आमटी चपातीसोबत तसेच भाकरी एकदम कुस्करून त्याच्यासोबतही छान लागते, गरमागरम भातासोबतही छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। छान अशी आमटी आपली आता तयार झालेली आहे। मस्त तिचा सुगंध अगदी घरभर दरवळत आहे। ही आमटी तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।